येतील त्यांच्याबरोबर, जे नाही येतील त्यांच्याशिवाय आपल्याला या संघटनेचं काम करणं गरजेचं आहे. शिवसेना कुठेच नव्हती, 85 काळामध्ये शिवसेना तालुक्यात नव्हती. सुरुवात झाली मंडळीय छात्र चाबीबाई शेख यांच्या माध्यमातून, विना मंडळीने काम केलं. या काळातले आपले सगळे सवंगडी आहेत, जाणीवपूर्वक नावं घ्यावी लागतील. अप्पासाहेब डोंगरे शिवसेनेपूर्वी होते, इकडं आण्यापासून विलासराव राजकेसाहेब असतील, राजाभाऊ गुंजाळ असतील, प्रसन्नांना असतील, माऊली शेठ असतील, शरदांना असतील, इकडे संभाजीराजे, आतमध्ये आपले चकलेसाहेब हॉटेलवाले विठ्ठलराव चकलेसाहेब, तिकडं रामदास शेठ चव्हाण, विलासदादा चव्हाण, सगळी मंडळी, नारायणराव म्हणजे शेखरदादा कोराळे. आता आमचा थोडासा वेगळा विषय, आम्ही 14 गावात, आम्हाला तुम्ही कधी ग्रेट धरलंच नव्हतं, पण आम्ही आंबेगावमध्ये 14 गावामध्ये बळकट संघटना उभी केली अजितदादा, आणि म्हणून प्रसन्नानंद झालं त्यांचं, प्रसन्नानंद नेत्यांना त्यांनी नाव दिलं. म्हणून एवढ्या विरोधात काम करून देखील, दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात काम करून देखील, संघटनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तिन्ही जागा 2012 आपण शिवसेनेत आणल्या. माऊली खंडावे म्हणून ते नाही आले, संघटना म्हणून तिथं तिन्ही जागा आपण निवडून आणू शकतो. बाळासाहेब तांबट ज्यावेळेला निवडून आणले काय होतं आपल्याकडे, फक्त संघटना मजबूत होती. ही संघटना मजबूत करण्याची पुन्हा एकदा गरज आहे. आपण सारेजण आपापल्या गावामध्ये आपापल्या विभागामध्ये जाऊयात, संघटनेची फळी पुन्हा उभारूया, आणि निश्चितपणानं एक भक्कम शिवसेना उभी करून येत्या सगळ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकूया, अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. जय सर्व शिवसैनिकांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी आणि त्यांचे गेले 1-2 वर्षामध्ये ज्या कोरोनामुळं तो संपर्क कमी झाला होता, तो संपर्क पुन्हा पूर्ववत करण्यासाठी या ठिकाणी आज या मंदिरामध्ये जे पदाधिकारी उभे राहिले उपस्थित झालेले आहेत, त्यामध्ये माझे आमदार आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दिल्ली शिवनेरचे शिलेदार वंदनीय शरददादा सोनवणे, त्याचबरोबर संभाजीराजे, त्याचबरोबर मंगेश अण्णा काकडे असतील, जीवनभाऊ असतील, माऊली शेठ खंडागळे असतील, शरदांना असतील, ताई आणि सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात आणि हे सर्वांचं मनोगत आपण सर्वांनी ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो.